लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. घरातील सर्वजण नाश्ता करत असतात आणि त्यावेळी सावी सिंधूला विचारत असते की आई, काल वीनूला काय झालं होतं, तो का रडत होता आणि तो आजही झोपेतून उठला नाही आहे, त्याला बरं वाटत नाही का गं. आणि त्यावर सिंधू तिला समजावते की वीनूच्या मम्माला बरं वाटत नाही आहे ना, त्यामुळे तो रडत होता आणि म्हणूनच मी त्याला आज झोपेतूनही उठवलं नाही आहे, त्याने आराम करायला हवा. तर दुसरीकडे रुक्मिणी राजश्रीला म्हणत असते की तू काल रात्रीसुद्धा जेवण केलं नव्हतं, निदान आत्ता तरी नाश्ता करून घे. मात्र राजश्री म्हणते की नाही वहिनी, राणी अजूनपर्यंत शुद्धीवर आलेली नाही आणि जोपर्यंत ती शुद्धीवर येत नाही तोपर्यंत माझ्या घशाखाली घास उतरणार नाही. त्यावर रत्नाकर तिला समजावतो की राजश्री, जर तूच आजारी पडली तर मग राणीची काळजी कोण घेणार, तिची काळजी घेण्यासाठी तू फिट असायला हवं ना. आणि त्यावर राजश्री हो म्हणते. तर दुसरीकडे वीनू बाहेर येतो, तो रडतच सिंधूला विचारत असतो की डॉक्टर काकू, माझी आई कधी बरी होणार, मला तिची खूप काळजी वाटत आहे. आणि त्यावर सिंधू त्याला समजावते की तू आधी रडणं बंद कर, कारण जर तुझी मम्मा आता शुद्धीवर आली आणि तिने तुला असं रडताना बघितलं तर तिला किती वाईट वाटेल, त्यामुळे तू आधी रडणं बंद कर, ती लवकर बरी होईल. आणि त्यावर वीनू सुद्धा डोळे पुसत हो म्हणतो. आणि हे सगळं काही बघून राजश्री म्हणते की खरंच लहान मुलांना समजावणं खूप कठीण आहे. तर रत्नाकर म्हणतो हो, पण आपण सिंधूला मानायला हवं, तिने सगळी परिस्थिती व्यवस्थितपणे हाताळली. पण ऋतुजा मध्येच म्हणते की भाऊजी, तुम्ही तिचं कौतुक का करताय, आपल्या सगळ्यांवर ही वेळ तिच्यामुळे आली आहे हे विसरू नका. मात्र रुक्मिणी तिला गप्प बसायला सांगते आणि त्यानंतर मग ती राजश्रीला राघवबद्दल विचारते. त्यावर ती सांगते की तो आज सकाळीच ड्युटीवर गेला आहे. तर ऋतुजा मध्येच म्हणते की वीनू राघवचंसुद्धा ऐकतो ना, मग आपण त्याला घरी बोलावून घेऊ. मात्र रत्नाकर म्हणतो त्याची काही गरज नाही आहे, त्याला त्याचं काम करू द्या. आणि मग रुक्मिणी म्हणते की आपण मुलांना शाळेत पाठवायला हवं, जर ते घरात थांबले तर त्यांना अजून त्रास होईल. आणि मग ती रेश्माला सांगते की जा, मुलांना तयार कर आणि शाळेत नेऊन सोड, त्यामुळे रेश्मा रागातच तेथून निघून जाते. त्यानंतर ती वीनू आणि सावीला म्हणते की चला, आपल्याला शाळेत जायचं आहे. पण वीनू म्हणतो की जोपर्यंत माझी मम्मा पूर्णपणे ठीक होत नाही तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही. त्याचवेळी अन्वी त्या ठिकाणी येते. ती वीनूला समजावते की आता परीक्षा जवळ आली आहे, त्यामुळे तुम्हाला शाळेत जायलाच हवं, असं घरी राहता येणार नाही. आणि मग अन्वीने समजावल्यानंतर ते दोघेजण शाळेत जायला तयार होतात. त्यानंतर रेश्मा त्यांना तेथून घेऊन जाते. पण त्याचवेळी पोलीस त्या ठिकाणी येतात आणि ते सांगतात की आम्ही डॉक्टर सिंधू सावंत त्यांना अरेस्ट करण्यासाठी आलो आहोत. आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. सिंधू म्हणते की मीच आहे सिंधू सावंत, पण नेमका मी काय गुन्हा केला आहे. आणि त्यावर ते इन्स्पेक्टर सांगतात की तुम्ही मधुर आणि रत्नपारखी यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय. आणि ते ऐकून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते. रत्नाकर विचारतो की तुमच्याकडे कोणी कंप्लेंट केली. आणि त्याचवेळी राणीची आई विभावरी त्या ठिकाणी येत म्हणते की मी केली सिंधू विरोधात कंप्लेंट. आणि तिला बघून सगळ्यांना आश्चर्य वाटते. तर ती रुक्मिणीला म्हणत असते की मला तर असं वाटलं होतं की तुम्हीच या सिंधूच्या विरोधात कंप्लेंट कराल, पण नाही, तुम्ही नाही केलीत. खरं तर हिच्या जागी माझी राणी असती ना तर तुम्ही अशा वागलाच नसता, तुम्ही लगेच तिच्या विरोधात कंप्लेंट केली असती. त्यावर रुक्मिणी तिला समजवण्याचा प्रयत्न करते, पण ती काही ऐकतच नाही. ती म्हणते, तुम्हाला आठवत आहे का मागच्या वेळी जेव्हा माझ्या मुलीने या सिंधूवर हल्ला केला होता, तेव्हा तर तुम्ही लगेच तिच्या विरोधात कंप्लेंट केली होती आणि माझ्या मुलीने शिक्षासुद्धा भोगली होती. मात्र यावेळी तुम्ही असं काही केलं नाही, तुम्ही खरंच या दोघींमध्ये खूप पार्शलिटी करता. आणि त्यावर सिंधू म्हणते की तुम्ही आमच्यावर जे काही आरोप करत आहात ते सगळे चुकीचे आहे. मुळात मी त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केलाच नाही. पण राणीची आई काही ऐकूनच घेत नाही. ती म्हणते की मला चांगलंच माहिती आहे तुला राघवसोबत लग्न करायचंय आणि म्हणूनच तू राणीच्या जीवावर उठली आहे. आणि ज्यावेळी तिचा अपघात झाला त्यावेळी तू तिथेच होती ना. त्यावर सिंधू म्हणते, हो मी तिथेच होते, मात्र मी त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला नाही. पण ती विभावरी काही ऐकूनच घेत नाही. आणि मग अन्वीमध्ये पडते. ती म्हणते की जर तुमची मेमरी वीक असेल तर मी तुम्हाला आठवण करून देते की तुमच्या मुलीमुळे या घरात प्रॉब्लेम्स निर्माण झाले आहेत. राघव मामाने कायमच मधुर आणि मामीला एक मैत्रीण म्हणूनच बघितलं आहे.
मात्र तिला नेहमीच राघव मामाशी लग्न करायचं होतं. खरी ट्रबल मेकर तर ती आहे, मात्र ते ऐकून विभावरी अजून चिडते. तर सिंधूसुद्धा अन्वीला गप्प बसायला सांगते. तर ऋतुजामध्येच म्हणते की तुम्ही बोलताय ना ते अगदी खरं आहे, अपघाताच्या वेळी ही सिंधूच राणीच्या पाठीमागे होती, नक्कीच तिने काहीतरी केलं असणार. आणि ते ऐकून घरातील सगळेजण अजून चिडतात. रत्नाकर राणीच्या आईला समजवण्याचा प्रयत्न करत असतो, पण ती काही ऐकून घ्यायला तयारच होत नाही. सिंधू तिला सांगते की तुम्ही माझ्यावर जे आरोप करताय ना ते पूर्णपणे चुकीचे आहे. मात्र ती म्हणते की तुला जे काही बोलायचे ते आता सरळ पोलीस स्टेशनमध्येच जाऊन बोल. मग ती इन्स्पेक्टर साहेबांना सिंधूला अरेस्ट करायला सांगते, पण रत्नाकर म्हणतो की थांबा, मला एक फोन करू द्या. आणि मग तो राघवला फोन करण्याचा प्रयत्न करतो, पण त्याचा फोन काही लागत नाही. तर हा सगळा प्रकार बघून रुक्मिणी मनाशी म्हणत असते की सिंधू कधीच कोणाला जीवे मारण्याचा प्रयत्न करणार नाही, पण हे सिद्ध कसं करावं. तर रत्नाकर इन्स्पेक्टर साहेबांना विचारत असतो की तुम्ही थोडा वेळ थांबू शकता का, मात्र ते नकार देतात आणि सिंधूला घेऊन तेथून जाण्यासाठी निघतात. पण त्याच वेळी राणी त्या ठिकाणी येते आणि त्यांना थांबवते. राणीला बघून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. विभावरी तर धावतच तिच्याकडे जाते आणि रडतच तिला मिठी मारते. तर राणी विचारत असते की मम्मा, हे सगळं काय चाललंय, पोलीस इथे का आले आहेत आणि ते सिंधूला अरेस्ट का करत आहे. त्यावर रत्नाकर म्हणतो की कारण तुझ्याच आईने सिंधूच्या विरोधात कंप्लेंट केली आहे, सिंधूने तुला जीवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून. आता तूच त्यांना खरं काय आहे तेच सांग. आणि मग त्यावर सिंधू म्हणते की प्लीज मधुताई, जे खरं आहे तेच सांगा. आणि त्यावर मधू म्हणते की मम्मा, जे काही बोलली ते खरं आहे. आणि ते ऐकून विभावरी आणि ऋतुजा खूपच खुश होतात. तर घरातील सगळ्यांनाच धक्का बसतो. सिंधू म्हणत असते की मधुताई, हे काय बोलताय तुम्ही, प्लीज जे काही घडलं आहे ते खरं सांगा. आणि त्यावर राणी म्हणते की थांब सिंधू, माझं बोलणं अजून पूर्ण झालेलं नाही आहे. आणि मग ती सगळ्यांना आणि त्या इन्स्पेक्टर साहेबांना सांगते की हे खरं आहे की माझी ही अवस्था सिंधूमुळेच झाली आहे, कारण राघवचं तिच्यावर प्रेम आहे, माझ्यावर नाही. मात्र आज मी तुमच्यासमोर सुखरूप उभी आहे ना, तीसुद्धा तिच्याचमुळे. आणि ते ऐकून सगळ्यांच्याच जीवात जीव येतो. विभावरी म्हणत असते की राणी, अगं हे काय बोलतीयेस तू. तर राणी सांगते की मी खरंच बोलतीये, त्या दिवशी रात्री मी सिंधूसोबत बोलायला तिच्या घरी गेले होते. मी तिला सांगितलं की मी राघवला घटस्फोट देणार आहे, मात्र तिला हे मान्य नव्हतं. तिने मला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र तिचा चांगुलपणा मला बघवला नाही. मी अस्वस्थ झाले आणि रागातच तेथून बाहेर पडले. तीसुद्धा काळजीपोटी माझ्या पाठोपाठ येत होती, मात्र अचानक त्यावेळी एक ट्रक समोर आला आणि अपघात झाला. त्यावेळी सिंधूच मला लगेच घरी घेऊन आली आणि तिच्याचमुळे माझा जीव वाचला. आणि राणीचं हे बोलणं ऐकून सिंधू मनाशी म्हणते की मधुताई माझ्याबद्दल एवढं चांगलं का बोलतायत, नक्कीच त्यांच्या मनात काहीतरी सुरू असणार. त्यानंतर राणीनेच कबुली दिल्यामुळे इन्स्पेक्टर तेथून निघून जातात. तर अन्वी देखील मनाशी म्हणत असते की नक्कीच ही सिम्माला त्रास देण्यासाठी काहीतरी प्लॅन बनवत असणार. आणि मग विभावरी राणीला विचारते की तू मला सगळ्यांसमोर तोंडावर का पाडलं. आणि त्यावर राणी म्हणते की मम्मा, मी खरं सांगते, यात सिंधूची काही चूक नाही आहे. उलट आजपर्यंत मी सगळ्यांशी खोटं बोलले, खोटं वागले. आज मी पहिल्यांदाच खरं बोलले आहे. आत्तापर्यंत मला असं वाटायचं की राघवचं माझ्यावर प्रेम नाही आहे, याचं कारण सिंधू आहे, पण खरं तर तसं नाही आहे. आणि मग ती सिंधूची आणि सगळ्यांचीच माफीसुद्धा मागते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत, राणीला अचानक चक्कर येते, त्यानंतर डॉक्टर तिला चेक करण्यासाठी घरी येतात. आणि तिला चेक केल्यानंतर त्या राघव आणि सिंधूला सांगतात की त्यांच्या शरीराची लेफ्ट साईड पूर्णपणे नम झाली आहे, त्यांना काहीच जाणवत नाही आहे. आणि ते ऐकून हे दोघेजण काळजीत पडतात. मात्र राणी व्यवस्थित असते आणि ती सिंधूलाच धडा शिकवण्यासाठी एक प्लॅन बनवत असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.